नमस्ते बाल मित्रांनो, मी दीप्ती डोंगरे संस्कृती स्कूल मधून। काय मज्जा करताय ना घरी? आज मी पण आली आहे तुमच्या बरोबर मज्जा करायला। आज आपण खेळत खेळत शिकणार आहे मराठीतील व्यंजन। व्यंजन ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराची मदत घ्यावी लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात। मराठीत एकूण 34 म्हणजेच 34 व्यंजन आहे। पहिलं व्यंजन आहे क। आता बघूया असे शब्द जे क पासून सुरू होतात। क, कपाट, कढई, कणीस। पुढचं व्यंजन आहे ख। आता बघूया शब्द जे ख पासून सुरू होतात। खडू, खडक, खुर्ची, खिडकी। पुढचं व्यंजन आहे ग। आता बघूया शब्द जे ग पासून सुरू होतात। गवत, गरुड, गदा, गुलाब। पुढचं व्यंजन आहे घ। आता बघूया शब्द जे ख पासून सुरू होतात। घर, घरट, घोडा। पुढचं व्यंजन आहे ण। ण पासून कोणताही शब्द सुरू होत नाही। ऍक्टिव्हिटी नंबर 1, खाली दिलेल्या वर्णापासून सुरू होणारा कोणताही एक शब्द तुमच्या जुन्या वहीत लिहा। पहिला वर्ण आहे क। तुम्हाला क पासून सुरू होणारा कोणताही एक शब्द तुमच्या जुन्या वहीत लिहायचा आहे। झाली ऍक्टिव्हिटी, खूप छान। ही आहे माया, आपली अजून एक मैत्रीण, जी प्रत्येक कामानंतर तुम्हाला बक्षीस देईल। चला बघू तुम्हाला काय काय मिळतंय। पुढचं व्यंजन आहे च। आता बघूया शब्द ते च पासून सुरू होतात। चमचा, चाक, चहा। पुढचं व्यंजन आहे छ। आता बघूया शब्द जे छ पासून सुरू होतात। छत्री, छान, छायाचित्र। पुढचं व्यंजन आहे ज। आता बघूया शब्द जे ज पासून सुरू होतात। जहाज, जंगल, जग। पुढचं व्यंजन आहे झ। आता बघूया शब्द जे झ पासून सुरू होतात। झाड, झाडू, झेंडा। पुढचं व्यंजन आहे न। न पासून कोणताही शब्द सुरू होत नाही। ऍक्टिव्हिटी नंबर 2, खाली दिलेल्या चित्रांची सुरुवात ज्या वर्णाने होते तो वर्ण तुमच्या जुन्या वहीत लिहा। पहिलं चित्र आहे छत्री, तर तुम्ही लिहाल छ। झाली ऍक्टिव्हिटी, सुंदर।